उपस्थित असलेले सर्वच व्यासपीठावर मंचकावर असलेले सन्माननीय नगरसेवक नगरसेविका समाजातील सर्व विशिष्ट असे समाजातील मान्यवर मोठ्या संख्येनं मला वाटतं आपल्या सर्वांनाही वाटत असेल की आपण या नवी मुंबईत राहतो पण एका सभागृहामध्ये इतके प्राचार्य शिक्षक पहिल्यांदाच या ठिकाणी उपस्थित झाले असतील आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर्व पत्रकार बंधू भगिनी मातांचं स्वागत करतो. खरं म्हणजे श्री गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्ट ही संकल्पना गेल्या काही वर्षापासून विविध सामाजिक स्तरावरील कार्यक्रमाचं आयोजन करत असतं. या आयोजनाच्या मागचा उद्देश एकच आहे की समाजातील सर्व घटकांना त्यांच्या मान सन्मानाच्या माध्यमातून त्यांची समाजापुढे आठवण व्हावी. समाजातील अनेक असे घटक आहेत की जे आहेत परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष असेल अशांचा योग्य मंचावरती सन्मान व्हावा. आणि म्हणून आज अनेक दिवसानंतर दादांची संकल्पना ही अनेक दिवसाची आहेच परंतु बऱ्याच दिवसानंतर आपण असा हा कार्यक्रम घेतो आहे आणि मला आनंद या गोष्टीचा होतो आहे की नवी मुंबईतल्या सर्वच शैक्षणिक सांस्कृतिक असाही जडणघडण असलेल्या शहरामध्ये सर्व जाती धर्म पंथ वर्ग वर्णाची लोकं ही आनंदानं राहत असताना या शहराचा मानांकन उच्चांक जे आपण आज आपण त्याची स्थिती पाहतो त्याचं जर सिंहावलोकन केलं तसं म्हणतात की शहराला नाव निर्माण इतिहास कसा होतो तर अशाच माध्यमातून इतिहास होतो. आणि आज या नवी मुंबई शहराचा 21व्या शतकातील शहराचं नावलौकिक हा आपल्यासारख्या मान्यवर गुरुजनांच्या माध्यमातून हा खूप गगनी गेलेला आहे. कारण पुण्यानंतर जर विद्येचं माहेरघर कुठे असेल तर आज आपल्या या नवी मुंबईला त्या ठिकाणी संबोधलं जातं. आणि म्हणून आम्हा सर्वांना अभिमान वाटतो की अनेक शेकडो असे विद्यार्थी आपण घडवलेले आहात. आपला खूप मोठं योगदान या ठिकाणी आज या शहरासाठी राज्यासाठी देशासाठी किंबहुना मी म्हणेन की या सृष्टीसाठी. कारण गुरुजन आई वडिलानंतर आपण त्यांना वंदनीय असतो. आणि म्हणून आज ट्रस्टच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम अनेक रक्तदान शिबिर असतील आपण SSC सराव परीक्षा आपण सर्वजण त्या ठिकाणी सहकार्य करत असता अशा अनेक भूमिका आपण सातत्याने या ठिकाणी घेत आहोत. नवी मुंबईतील अनेक शाळा कॉलेज पूर्वी असं होतं की फक्त गावं होती. गावांमध्ये असलेले शाळा ह्या ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून चालत असताना जसंजसं शहर हे मोठे झालं त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे खूपच कमी शाळा म्हणजे मला वाटतं घनसोई या ठिकाणी पहिलं विद्यालय झालं त्याच्यानंतर तुरब्याला झालं बेलापूर झालं. परंतु जसं सेक्टर नवीन बनत गेले तसे या शहरामध्ये बाहेर म्हणजे अन्य राज्यातल्या महाराष्ट्रातील इतर भागातील शाळा शिक्षण संस्था या शहरात आल्या. आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेस शिक्षणाचं महत्त्व हे पूर्वीपासूनच होतं परंतु शिक्षण चांगलं मिळावं यासाठी प्रयत्न होता. आणि सिडकोच्या माध्यमातून या जेव्हा शाळांना भूखंड देण्यात आले आणि मग टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी शाळांची निर्मिती झाली. मला या ठिकाणी आवर्जून सांगा असं वाटतं की दादांनी त्यावेळेस आम्ही जे खेरणे बोनकोडे गावामध्ये तशी एकच शाळा होती परंतु ते विद्यार्थी पूर्वी BMTC असायची आणि नंतर ती बंद झाली आणि सर्व विद्यार्थ्यांना चालत यावं लागायचं नवी मुंबई हायस्कूल किंवा तुमच्या वाशीच्या इतर मॉडर्न स्कूल असेल. परंतु जेव्हा दादांच्या लक्षात आलं की बाबा या परिसरातील म्हणजे कोपरखेरणा आणि इतर परिसरामध्ये अजूनपर्यंत शाळांची आवश्यकता आहे आणि म्हणून श्रमिक शिक्षण संस्थेचं रापण एक विद्यालय त्या ठिकाणी स्थापन झालं. आणि तेव्हा लक्षात आलं की फार गरज काळाची आहे आणि म्हणून आज रापण नाईकचा डोलारा त्या ठिकाणी खूप वटवृक्षाच्या त्या ठिकाणी प्रमाणे झालेला आहे. निश्चितपणे आम्हाला त्याचा अभिमान वाटतो की या ठिकाणी अनेक शाळांनी आपलं योगदान आज दिलेलं आहे. मी जर एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याचं नाव घेतलं नाही तर ते बरोबर होणार नाही.
आणि म्हणून मी सर्व नव्यामध्येतील शिक्षण संस्थांचं मी शहराच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद करतो. आपल्या सर्वांनाही दिलेल्या योगदानाचं आम्ही कौतुक करतो. आज आपल्याला कल्पना आहे की या शाळांचं नियोजन होत असताना मला वाटतं तिथे बसायला जागा नाही का टीचर? जर ज्या हां तर कृपया करून जागा नसेल तर बसून द्यावे. तर अशा पद्धतीची संकल्पना आपण अनेक वर्षापासून राबवत असताना आज अशी वेळ होती की या नवी मुंबईमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नव्हतं. परंतु आता फक्त नवी मुंबई शहर हे फक्त नवी मुंबईतीलच विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत नाही, तर आता भारतातल्या सर्व राज्यातले विद्यार्थी हे या ठिकाणी विविध, मग ते मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग असेल, विविध MBA असतील, विविध कोर्स असतील. एक काळ असा होता की शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी, मग ते महाविद्यालय असेल किंवा उच्च तांत्रिक असेल, हे शिक्षण दिलं जायचं. परंतु नंतर केंद्र सरकारने घेतलेली भूमिका की डीम्ड युनिव्हर्सिटी झाल्यात, आणि मला वाटतं टप्प्याटप्प्यानं आपल्या शहरामध्ये सुद्धा अनेक डीम्ड युनिव्हर्सिटी झाल्यात, आणि आज त्याचासुद्धा झेंडा हा पूर्ण जगामध्ये या ठिकाणी बघायला मिळतो. त्याचासुद्धा अभिमान आम्हा सर्वांना निश्चितपणे आहे, आणि त्याबद्दलसुद्धा आपल्या सर्व शिक्षण संस्था आणि त्या सर्व आपल्या सर्वांचा नक्कीच आभार व्यक्त करतो. विद्यार्थी घडवणं म्हणजे तो पहिलाच नंबर यायला पाहिजे हे निश्चितपणे प्रत्येक संस्थेचं शिक्षकाचं ध्येय असतंच. परंतु आम्हाला असं वाटतं की नुसतं विद्यार्थी घडवून चालणार नाही, तर या देशाचा आदर्श नागरिक घडवण्याचं काम हे आपण करता, असं मला या ठिकाणी निश्चितपणे उल्लेख करावा असं वाटतो. आणि बऱ्याच वेळा हे गोष्ट आमच्या सर्वांच्या लक्षात येते. आज व्यासपीठावर बरेचसे राजकीय मंडळी या ठिकाणी आहेत, सामाजिक सर्व स्तरावरचे लोक आहेत. आज नवी मुंबईचं नाव हे भारतामध्ये नुसतं स्वच्छ शहर म्हणून घेतलं जाणार नाही, तर राहण्यालायक चांगलं शहर देशातलं हे तुमचं आणि आपलंही या ठिकाणी शहर घडलेलं आहे. आणि ते होत असताना इथे सर्व धर्मीय, जातीय, पंथीय, प्रांतीय सर्व लोक गुण्यागोविंदानं राहतात, हीच आपल्या शहराची ओळख आहे असं मला वाटतं. आणि हे सर्व घडण्यामध्ये आपल्या गुरुजनांचा खूप सिंहाचा वाटा आहे असं मी निश्चितपणे नमूद करतो या ठिकाणी. आज ही संकल्पना येत असताना काही गोष्टी निश्चितपणे मला सांगाशा वाटतात की आज या नवी मुंबईमध्ये आम्ही अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून बघत असतो, आणि अनेक शिक्षण संस्थांच्या माध्यमातून आपल्याला कल्पना असेल की काही महिन्यापूर्वी दादांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक शिक्षण संस्थांच्या मुख्य जे संस्था चालक आहेत, तुमचे प्राचार्य आहेत, यांची बैठक घेतली होती. आणि आपले अनेक प्रश्न या ठिकाणी, मग ते सिडकोचे असतील, शिक्षण मंडळाचे असतील, महानगरपालिका असेल किंवा इतर गोष्टींच्या संदर्भामध्ये आम्ही जाणून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला. आणि मला आनंद होतो की ज्यावेळेस दादांनी या संदर्भामध्ये ही संकल्पना आमच्यासमोर ठेवल्यानंतर अनेक गोष्टींना आम्ही तडा देण्यासाठी, म्हणजे त्याची सुडवणूक करण्यासाठी आमचा हा निश्चितपणे प्रयत्न आहे. मी आज या ठिकाणी उपस्थित, जेव्हा बाहेर आम्ही, कारण कसं आहे की इथे 1000 लोकांची कॅपॅसिटी आहे, 1000 लोकांना जर करायला गेलं तर कमीत कमी 3 तास लागतील. आणि म्हणून आम्ही संकल्पना केली की मगाशी आम्ही त्या ठिकाणी सेल्फी पॉईंट उभा केला होता, आणि सर्वांनी आनंद व्यक्त केला की बऱ्याच दिवसांनी कौतुकाची थाप आमच्या पाठीवर झाली, हे दादांची प्रेरणा आहे. आणि मला त्याचा निश्चितच आम्हा सर्वांना वाटतो की ही संकल्पना आपल्या सर्वांमध्ये रुजली पाहिजे. या शहराच्या प्रती जे आपलं प्रेम आहे, आणि फक्त शिक्षक दिनानिमित्तानंच फक्त शिक्षकांचा गौरव व्हावा असं नाही. आज आपणही कधीतरी विद्यार्थी होतात, तुम्हालाही कुठल्या तरी शिक्षकांनी शिकवलेलं आहे, आणि म्हणून ते शिक्षक त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने, ही आपली परंपरा आहे. आणि म्हणून तुम्ही जे विद्यार्थी शिकवतात ह्याच विद्यार्थ्यातून पुढचा शिक्षक घडणार आहे. आजच्या घडीमध्ये बघितलं तर दादांची संकल्पना होती की या शहरामध्ये CBSE स्कूल, इंग्रजी माध्यमाच्या स्कूल व्हाव्यात. आणि मला वाटतं तो प्रयत्न निश्चितपणे आपण केला. आणि काही दिवसापूर्वी आपण बघितलं असेल
की नवी मुंबईची एक शिक्षण CBSE शाळा ही नवी मुंबई महानगरपालिका चालवते, एक CBSE शाळा ही खाजगी संस्था चालवते. पहिल्यांदा असं झालेलं आहे की नगरपालिकेच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी, आता खरं म्हणजे सरकारही आहे पण त्याच्यासाठी मंत्रीपत्रिका देतात आणि सांगतायत की आम्हाला त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी शिक्षण दिलं पाहिजे. अशा पद्धतीचा शिक्षका शिक्षणाचा दर्जा उंचवण्याची निश्चितपणे आवश्यकता आहे. आम्हाला कल्पना आहे की योगदान आपल्या सर्वांचं आहे पण तरीसुद्धा शिक्षण हे खूप महाग झालेलं आहे. एक वेळ अशी होती की शिक्षण स्वस्त किंवा त्याची फीज कमी असायची, परंतु आता जी स्पर्धा चालू आहे त्या स्पर्धेच्या युगामध्ये आज शिक्षण हे खूप महाग झालेलं आहे. काही कॉलेजेसमध्ये अमुक जर शिक्षण डिग्री घ्यायची असेल तर त्याचं जर किंमत घेतली तर ती फार प्रचंड प्रमाणामध्ये आहे. पण तरीसुद्धा आपल्या सर्वांची प्रयत्न आहे आणि आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे की अनेक विद्यार्थी आज परदेशात जातात, MBA करायला जातात, मास्टर्स करायला जातात. आज केंद्र सरकारची धोरणं बदललेलं आहे. माननीय प्रधानमंत्री साहेबांनी पहिल्यांदा या भारताचं शिक्षणाचं धोरण बदललं आणि बाहेरच्या देशामध्ये माझा विद्यार्थी जाऊ नये, त्याला 30 डिग्री या देशातच मिळाली पाहिजे ही आपल्या माननीय प्रधानमंत्री साहेबांची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याच्या अनुषंगानं आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे. मला विश्वास आहे की आपण सर्व मान्यवर इथे आलेले संस्थेचे संस्थाचालक असतील, प्राचार्य असतील, शिक्षक वर्ग असतील, आपण प्रयत्न केला पाहिजे की उद्याचा भारत घडवायचा आहे. काल आपण बघितलं असेल की जगाच्या इतिहासामध्ये एक नवीन सुवर्ण अक्षराने लिहिणारा जाणारा क्षण म्हणजे चंद्रयान हा आपल्या भारताचा, आपल्या बनावटीचा, कुठेही प्रकारचा नाही, मेड इन इंडिया असा हा इस्रोचा यान हा पहिल्यांदा चंद्रावरती पोचला तेव्हा आपल्या सर्वांना गर्वानेच झालं. आणि मला सांगायला आनंद होतो की हा कार्यक्रम 80 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी त्यावेळेस बघण्याचा वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा झालेला आहे. हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे सर्व घडवताना आज जे इस्रोचे सायंटिस्ट असतील, त्यांचे तंत्रज्ञ असतील, शेवटी हे घडवलं कोणी? शिक्षकांनी घडवलं, आपण सर्वांनी घडवलं. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वपल्लींनी हा जो शिक्षक दिन साजरा करण्याच्या मागचा जो उद्देश आहे हा निश्चितपणे सफल झालेला आहे. आत्ताचा असा आमचा शिक्षक जो आहे, मला आठवतं की दादांनी जेव्हा महापौर पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की या सर्व नगरपालिकेच्या शाळा या त्या ठिकाणी व्हायला पाहिजे जिल्हा परिषदच्या. आणि तेव्हा आम्ही शिक्षक मंडळीला सांगितलं की तुम्हाला कम्प्युटर शिकलं पाहिजे. तर काही शिक्षकांचं म्हणणं होतं की आता आम्ही रिटायर्ड होणार आहोत, आता आम्हाला काय तुम्ही कम्प्युटर शिकवायला सांगू नका. परंतु मला असं वाटतं आहे की आपण सर्व भविष्याचे नागरिक घडवणारे लोक आहात. तुमच्यामध्ये जी क्षमता आहे ती क्षमता विद्यार्थ्यांमध्ये जात असते आणि मला विश्वास आहे की या शहराचे आपण जे मूर्तिकार आहात, या देशाचे मूर्तिकार आहात, तुमचे हात बळकट करण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या देण्यासाठी आम्हाला असं वाटतं की दादांच्या माध्यमातून अनेक गोष्टी आम्ही सुनिश्चित केलेल्या आहेत. भविष्याच्या काळामध्ये ते देण्यासाठी आम्ही कार्यतत्पर असणार आहोत आणि म्हणूनच त्याचा एक शुभारंभ म्हणून श्री गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपला हा गुणगौरव करण्याचा मान आपल्या सर्वांच्या माध्यमातून मिळाला. मी माझं भाषण इकडेच थांबवून आपल्या सर्वांना उद्याचा दिवस हा 365 दिवस हा आपल्या सुनिश्चित आणि सुनयाचा व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.